आपण त्रिमितीय वस्तू घडणे हा पाठ पाहत आहोत. सर्वप्रथम आपण त्रिमितीय वस्तू म्हणजे काय, त्यानंतर त्रिमितीय वस्तू समोरून बाजूने वरून पाहिल्यानंतर कशा दिसतात हे पाहिलेलं आहे. आज आपण घडणी म्हणजे काय ते पाहणार आहोत. घडणी म्हणजे काय, त्रिमितीय वस्तूच्या आकाराचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण होय. आता आपण एक वस्तू घेऊन त्याची घडण कशी असते ते पाहूया. बाजूला दिलेल्या पुठ्ठ्याच्या आकारातील रेषांवर घडी घालून आपणास त्रिमितीय आकाराची वस्तू मिळते. या आकाराची सर्व पृष्ठे आयताकार असतात, यालाच इष्टिका चित्ती असे म्हणतात. समोरच्या आकृतीमध्ये पहा, इष्टिका म्हणजेच वीट. अशा स्वरूपाचे बाजूच्या आकारातील रेषांवर घडी घालून आपणास एक त्रिमितीय वस्तू मिळते. ती कोणती असेल, तर ती घन आहे, कारण या आकारामध्ये सर्व पृष्ठे हे चौरस आकृती आहे. चौरस आकृती आकाराने तयार होणारी आकृती म्हणजे ती घन होय. बाजूच्या आकृतीत पाच सारखे चौरस आहेत, त्यांच्या कडा एकमेकांना जोडून ठेवल्या आहेत. पाच चौरसाच्या या जोडणीलाच पाच चौरसांची घडण किंवा पेंटोमिनो असे म्हणतात.